ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेतून पुन्हा आंबेडकरी समाज निघाला मंत्रालयाच्या दिशेने। आंबेडकरी समाजाला न्याय देण्यास पालकमंत्री आणि प्रशासन ठरले निष्क्रिय। आमदार वानखेडे यांनी अधिवेशनात प्रश्न मांडून फडणवीसांना मागितले उत्तर। बेडग येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्णत्वास होत आलेली कमान काही जातीयवाद्यांनी पाडली, त्यानंतर आंबेडकरी समाजाने प्रांत कार्यालय येथे आमरण उपोषण करून निषेध मोर्चा काढला। त्यावर प्रशासनाने कारवाई करत सर्व अतिक्रमणे काढून घेतली। त्यानंतर सरपंच यांनी उपोषणकर्त्यांविरोधात प्रांत अधिकारी यांना निवेदन दिलं। पुन्हा आंबेडकरी समाजाने ज्या अधिकारी आणि सरपंच यांनी कमान पाडली त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। प्रशासन कारवाई करत नसल्याने एकमताने पालकमंत्री यांच्या घराला घेराव घालण्याचे ठरले, पण पोलीस प्रशासनाने तसे करता येणार नसल्याचे सांगितले। तर पालकमंत्री सुरेश खाडे आणि खासदार संजय पाटील यांनी दबाव टाकलाय असा आरोप डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केला होता। तरी देखील प्रशासनाने आज अखेर कारवाई केली नसल्याने बेडग येथील सर्व आंबेडकरी समाजाने काल गाव सोडले आणि बेडग ते मंत्रालय असा लॉंग मार्च काढला। काल मिरज येथील सर्व आंबेडकरी समाजाने बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरजेत मुक्काम केला आणि करत आज मिरजेतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मंत्रालयाकडे धाव घेतली। दुपारी सर्व समाज हा सांगली येथे पोहोचला। सांगलीतील समाज बांधवांनी अन्य व्यवस्था केली होती, ती खाऊन पुन्हा पावसात लहान लेकरा वयोवृद्ध महिला यासह सर्व आंबेडकरी समाज पुन्हा मंत्रालयाकडे निघाला। तरी देखील सांगलीतील प्रशासन यांची दखल घेत नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करत नाही। आंबेडकरी समाजाला न्याय देण्यात पालकमंत्री आणि प्रशासन निष्क्रिय ठरले, त्यामुळे आज पावसाळी अधिवेशनात देखील आमदार वानखेडे यांनी हा बेडग ग्रामपंचायतीचा प्रश्न उपस्थित करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बेडग ग्रामपंचायतीवर कारवाई करणार का असा सवाल केला। बेडग तालुका मिरज जिल्हा सांगली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या आंबेडकर यांच्या नावाची जी कमान होती स्वागत कमान ती तिथल्या ग्रामपंचायतीनं दिनांक 16 जून 2023 ला जमीनदोस्त केली। प्रथम ग्रामपंचायतीनं त्याला मान्यता दिली होती, बांधण्याची परवानगी दिली आणि आता बांधकाम बेकायदेशीर आहे म्हणून पाडली। अध्यक्ष महोदय, हे कोण्या भावनेतून झालं आम्ही इथं बोलणार नाही, परंतु त्या संदर्भात तिथली आंबेडकरी जनता ही विधान भवनावर या पावसात भर पावसात आपली लेकर बाळ आपलं सामान घेऊन मोर्चा काढण्यासाठी निघालेली आहे। मी या निमित्तानं एवढीच विनंती करू, कारण जवळपास 150 कुटुंब हे रस्त्यांना आता सध्या आहेत, म्हणून माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करेन की या संदर्भित ग्रामपंचायतीवर कारवाई करणार आणि ती कमान जी आहे ती कमान स्वागतपूर्ण आता पुढे जाऊ समारंभपूर्वक बांधून देणार लक्षवेधी नंतर अध्यक्ष महोदय उर्वरित लक्षवेधी नंतर समारंभपूर्वक आणि त्या कुटुंबा अध्यक्ष महोदय ते कुटुंब 150 कुटुंब ज्या ठिकाणी आता आहेत तेथून सरकारकडून आश्वासन देऊन ते वापस आपल्या गावी पाठवणार का याचं आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांनी निवेदन द्यावं। महानकर न्यूजसाठी आदि माने मिरज।